कंगना राणावत दादा तिच्या घरा घर तुटलं पाहिजे म्हणून म्हणून 80 लाख रुपये महापालिकेचे एका वकिलाला दिले. कोणाचे पैसे? तुम्हाला काय अधिकार? महिला भगिनींचा देखील आम्ही आदर करणार, हे सरकार आहे, सन्मान करणार सरकार आहे आणि महाराष्ट्रात महिला सुरक्षित असाव्यात यावर देखील सरकार पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र दुःख या गोष्टीचं वाटतंय, सत्तांतराच्या वेळी ज्या वेळेस आमच्याबद्दल तर काही बोलला काही केलं, आता ते मी उच्चार त्याचा करू इच्छित नाही, परंतु आमच्या बरोबर असलेल्या महिला भगिनी आमदार यांच्या बाबतीमध्ये कुठल्या थराचं पातळीचा आपण बोलला काय बोलला हे शोभलं तुम्हाला? दादा तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, तुम्ही काल आमच्या लोकांना निर्लज्ज आणि काय काय बोलून मोकळे झाले, परंतु हा निर्लज्जपणा केल्याला देखील जाब विचारण्याची हिम्मत तुमच्याकडे पाहिजे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये पुन्हा जात नाही, परंतु ज्या वेळेस तुमचा म्हणजे ज्या वेळेस अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी होतो त्या सरकारमध्ये, सरकारच्या विरुद्ध बोलल्या बोलल्या त्याच्या घरी बुलडोजर जायचा, त्याच्या घरी जेसीबी जायची, त्याच्या घराचं मोजमाप सुरू व्हायचं, त्याला जेलमध्ये टाकायचे. मला आठवतंय राणा कंगना काय नाव, कंगना काय नाव, कंगना राणावत दादा तिच्या घरा घर तुटलं पाहिजे म्हणून म्हणून 80 लाख रुपये महापालिकेचे एका वकिलाला दिले. कोणाचे पैसे? तुम्हाला काय अधिकार पैसे देण्याचा पब्लिकचा? 80 लाख रुपये कंगना राणावतचं घर तोडण्यासाठी. इथे हनुमान चालीसा बसलाय, त्याला तर टाकलं ठीक आहे, अरे पण त्याची बायको खासदार एक महिला भगिनी तिला तुम्ही किती दिवस टाकलं रे? 13 दिवस हनुमान चालीसा वाचला म्हणून. दादा तुम्ही सांगताय की आम्ही जेलात टाकतोय, कोणाला टाकलं जेलात? तू 13 दिवस त्या महिला भगिनी खासदारला आणि त्या रवीला जाऊ दे, ठीक आहे तो जाऊन आला असता बाहेर, पण तेवढा तरी विचार करायला पाहिजे होता. अरे आपण आंदोलन मध्ये जेल मध्ये जाणारे लोक आहे ना, कशाला घाबरतो?